आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. गांधीनगर येथे 3.5 एकर ऊस जळून खाक. गांधीनगर येथील डीपी शॉर्ट सर्किट होऊन साहेबराव अंकुश पवार या शेतकऱ्याचा 3.5 एकर ऊस जळून खाक झाला आहे. शेताजवळील डीपीमध्ये सातत्याने शॉर्ट सर्किट होत होते. त्याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारही करण्यात आली होती, पण वीज मंडळाने काळ न डोळा केल्याने डीपी जळून गांधीनगर येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. डीपी शॉर्ट सर्किट होऊन ऊस पेटल्याचे लक्षात येताच एका प्रत्यक्षदर्शीने विटा नगरपालिकेत फोन करून माहिती दिली. पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत ऊस पूर्ण जळून गेला होता. 3.5 एकर ऊस पेटला होता. वीज मंडळाच्या चालढकलीमुळे गांधीनगर येथील शेतकऱ्यास मोठा फटका सहन करावा लागला आहे. मी विटा गांधीनगर वाण्याचा मळा येथील जुना सर्वे नंबर 937 डीपीचा माल वाण्याच्या विहिरीच्या बाजूला डीपी शॉर्ट सर्किट होऊन पूर्णतया जळून त्याच्या ठिणग्या खाली पडून पेटलेल्या गवतानं फडामध्ये आग सरकत गेली आणि 1 एकर 7 गुंठ असा 3 भावांचा 3.5 एकर ऊस जळून कम्प्लिटली खाक झालेला आहे. आणि हा ऊस पेटलेला आम्हाला 3 वाजता समजल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं फोन करून की बा तुमच्या ऊसाच्या बाजूला धूर निघतो आहे. आम्ही घरातून इथं आलो तर कम्प्लिटली 50% ऊस जळून म्हणजे आतमध्ये जळत चाललेला होता. तर त्याच्यामध्ये 25-30 मुलांनी परत एकत्र येऊन तो विझवण्याचा प्रयत्न केला. ऊस विझवत असताना कोणाच्याही मनामध्ये ती भावना आली नाही की बाबा जळणारा ऊसाचं आपण शूटिंग करूया किंवा आपल्याकडे एखादा फोटो असावा. तर ऊस जळल्यानंतर काही मुलांनी त्याचं फोटो किंवा शूटिंग केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एका आमच्या गावकरी मुलानं विटा नगरपालिका अग्निशमनला फोन केला. काही वेळानंतर अग्निशमनची गाडी या ठिकाणी जो अडचणीचा रस्ता असताना सुद्धा ती आम्हाला इथं पोच झाली. आणि त्यानंतर त्यांनी जळणारा ऊस विझवला. जर गाडी आली नसती तर 10% जो ऊस राहिला आहे तोसुद्धा ऊस कम्प्लिटली जळून खाक झाला असता. 3.5 एकरमध्ये फक्त 10% ऊस शिल्लक आहे. संपूर्ण 20 mmचं ड्रीप आम्ही नवीन केलेलं होतं तिका भावानी आणि 3 इंचीच्या सबमेनच्या पाईप होत्या. त्या सर्व पाईप सर्व ड्रीप कम्प्लिटली आगीमध्ये भस्मसात झालेलं आहे. आणि साईडचं जी झाडं होती नारळीची त्यालासुद्धा संपूर्णतया हाय लागलेली आहे. आंब्याची झाडं होती त्याला हाय लागलेली आहे. ऊसाचं संपूर्ण पूर्णतया नुकसान झालेलं आहे. यापूर्वी आम्ही 3 वेळा डीपीचा कटआउट जळलेली तक्रार MECB 40 नंबरला आम्ही दिलेली होती. आणि याचे या डीपीवरून ज्या विहिरीला लाईट पुरवठा होतो आहे शेतीसाठी ते 15-20 शेतकरी कम्प्लिटली आज 15 दिवस झाले धडपडत्यात. त्याचं कटआउट पूर्णतया तुम्ही फोटो शूटिंग घेतल्यानंतर बघू शकता की जळलेला आहे. तो जर बदलला असता तर ही जी नुकसानकारक जी काही आज आपत्ती आलेली आहे आगीची ती काही आमच्यावर ओढवली नसती. जी दुरुस्ती होणं आवश्यक होतं ती काही झालेली नाही. तर त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि ती जे काही आगीमुळे उद्भवलेला हा प्रसंग आहे त्याची योग्य ती भरपाई मिळायला हवी. गांधीनगर येथे साहेबराव पवार व त्यांचे 2 बंधू यांचा जवळजवळ 3 ते 3.5 एकर ऊस आज लागलेल्या शॉर्ट सर्किटमुळं जळालेला आहे. त्यांचं 1,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी पाण्याची बचत करून आणि योग्य ते नियोजन करून हा ऊस आणलेला आहे. त्यामध्ये त्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे ठिबक सिंचन होतं त्याचं तसंच पाईपलाईनचं आणि ह्या उभ्या ऊसाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तरी यामध्ये वीज मंडळाच्या चुकीमुळं हे नुकसान झालेलं आहे. ही आग लागलेली आहे. त्या आगीमुळं तक्रार दिली होती 15 दिवसापूर्वी. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय की त्यामधून शेतकरी उभारणं अवघड होणार आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याचं पूर्वी प्रमाण होतं. या संदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांनी वीज मंडळाकडे तक्रारी पण केल्या आहेत, परंतु त्या तक्रारीची कुठली दखल न घेता त्या अशाच प्रकारची घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत गांधीनगरमध्ये. आणि या संपूर्ण घटनेची जबाबदारी वीज मंडळाचीच आहे आणि या संपूर्ण
जी झालेले जळीत आहे त्या जळीताची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि ह्या जळीतामध्ये जे झालेले नुकसान आहे त्याची भरपाई त्यांना मिळावी ही आमची विनंती आहे. अजून नाही झाली तुमची मॅच? एक तर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्सचं. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाहीये ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये.